सोहळा आहे आणि त्यातील आजचा शेवटचा दिवस आहे, त्यानिमित्ताने घेतलेला अभंग आहे। तुकोबारांचे तुकोबार भगवंताकडे मागणी करतात, मागणीचे तीन नियम। ज्यांना मागितला त्याचा मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे, ज्यांना मागितला त्याचा मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे, ज्यांना मागितलं ते मागणं योग्य पाहिजे आणि ज्याच्याकडे मागितलं त्याच्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे। हे तीन नियम। मागणाऱ्याचा अधिकार आहे का? अर्थात का नाही? कारण तुकोबारांनी भगवंताच्या पलीकडे कधी कुणाचं चिंतन केलं? एक गाव आम्ही विठोबाचे नाव आणि का ते काम आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा विठ्ठल कुळीच दैवत विठ्ठल वीत चित गोत बहीण बंधू चुलता भ्राता सर्व कोण कोण आहे? विठ्ठलच आहे। पांडुरंगामुचा पिता रखुमाई अमुची माता जर आमचा सर्वस्व देव आहे तर मागण्याचा अधिकार अर्थात आहे। चला पुढे जाऊन सांगते। एखाद्या लहान गेल्या लेकराला 10 रुपये पाहिजे निरागस आणि आज्ञाने, तर तो कुणाकडे मागेल? शेजाऱ्याकडे, सरपंचाकडे, म्हणजे त्याच्याकडे मागेल का? तू कुणाकडे मागेल? कुणाकडे मागेल? आई बापाकडे। पहिल्यांदा आईकडे पुन्हा नाहीच दिला आईनं तर बापाकडे, कारण त्या आज्ञाने लेकरालाही कळतं की अधिकार आहे तिथंच मागता येत, त्याचा अधिकार आहे कारण त्याचं रक्ताचं नातं आहे, नाळ जोडलेली। मग संतांचं रक्ताचं नातं आहे का? नाळ जोडली आहे का? नाही महाराज, तिथं नाळ आणि रक्ताचं नातं असायची गरज नाही, तिथं मन जोडलंय, तिथं भगवंत आणि ते एक आहे, त्याच्यामुळे त्यांना मागण्याचा अधिकार आहे। संतांचा मागण्याचा अधिकार आहे कारण संतांनी त्याच्या पलीकडे कधी कुठला विचारच केला नाही। ठीक आहे, अधिकार आहे। मागणाऱ्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे, कुणाला द्यावं हे सुद्धा कळलं पाहिजे। दानाचा सगळ्यात मोठा नियम, दान त्याला करा ज्याला गरज आहे। माजलेल्या लोकांना कधीच दान करायचं नाही। पंगत घातली, आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवला, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आशीर्वाद भेटतील? ऐ, ती तुमचाच भात खाणार आणि तुमचंच रेशन कार्ड जाळणार, खरं आहे की खोटं आहे? कुटुंब, अशी कुटुंब गावातली बोलवा, पंचकृषीतली बोलवा, जे आपला उदरनिर्वाह कष्टाने भागवतात, त्यांची चूल जर एखाद दिवशी तुमच्यामुळे पेटली तर तुमचा पांडुरंग तुमच्या कर्मात आहे। फक्त दान त्याला करा ज्याला गरज आहे। कुणालाही दान देऊ नका। मी तर म्हणते महाराज लोकांना सोलाय म्हणायचं नाही, चहाच घ्या, दुधच घ्या, गरज नाही, पाकिट घेत आहे ती, इथं नाही तर तिथं खाईन, काय कमी आहे त्याला? काय कमी आहे का? आज आमची एवढी ऐपत आहे की आम्ही 4 माणसं ओळखीची निर्माण केली आहे, बरोबर आहे? बघा, चला आम्ही पाकिट घेतोय तर खरंच आहे, पण काही काही घेत नाही त्यांचंही लय अवघड आहे। काही काही माणसं म्हणतात आम्ही घेत नाही, अरे बरोबर आहे, तू पैसा घेत नाही, तू पैसा वाली जवळ ठेवतो, हे तेवढंच खरंय। मग घेतलेले बरे का जवळ ठेवलेले बरे? हे तुम्हीच सांगा महाराज। मग दान त्याला करा ज्याला गरज आहे, विषयावर आहे। मग आता गरज आहे का? अर्थात गरज आहे, कारण आमच्या इतका गर्व आणि अहंकार कोणाच्या? म्हणून आम्हाला गरज आहे। देण्यासारखं आहे का त्यांच्याकडे देण्यासाठी भगवंताकडे? अरे भगवंताकडे नाही अशी कुठली गोष्ट आहे मागे, सगळं काही आहे देवाकडे। तुझे सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझे सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। Sudha, 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 Sud
भगवंतावर देवाचा भगवंतावर लोकांचा कसलाच विश्वास राहिला नाही. लोक परमार्थ करतात त्याचं कारण एकमेव आहे स्वार्थ. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य याच्यासाठी आमचा परमार्थ. अड्डाच एवढा नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता अरे असं कसं परमार्थ करता. हा नऊ दिवस आईला पिठावर बसवता पंचारती नवा वाटता दसऱ्या दिवशी बोकड कापता अरे असं कसं परमार्थ करता. दहा दिवस गणपती बसवताना बुडवताना शांतबाई लावता अरे असं कसं परमार्थ करता. हे परमार्थ नाही मारा हा फक्त दिखावा आहे बिलकुल नाही. मला एका वाक्यात सांगायचंय पटलं तर लक्षात घ्या. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. डोळस करा परमार्थ करू नका. अरे शेंद्रानं पिवळे केलेले देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव ना करता असं कसं परमार्थ करता. ह्या परमार्थ हे काय फक्त मी महाराज आहे हे दाखव नाही किंवा मी फक्त माळकरी आहे हे दाखव नाही. लक्षात घ्या परमार्थ करायचा आहे ना. नाही फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान लपंडावाचा परमार्थ. ये भिंतीच्या आडचा परमार्थ करायचा. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरू ना खऱ्या देवा. तुम्ही तर लय भोळ्या मावल्या. तुम्हाला तर कुणी काही म्हणलं की तुम्ही लगेच बोलत या. कुणी काही म्हणतो तुम्हाला तुम्हाला निस्त म्हणलं की नाही बाई तुला लय त्रास लेखर व्हाल तुझी किंमत नाही नवरा तुला म्हणत नाही तुझ्यासारखी दुसरी बाईच नाही. मी कोणाच्या घरी थांबत नाही पण तुझ्या तोंडाकडे बघून थांबलो बाई. माझी माय इट्स अ जस्ट अ सायकॉलॉजी. चार पाच वाक्य दुनिया झुकती हे झुकाने वाला काय असतं. अजून दुसरं परमार्थ ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावा कर्मयोग्य करा पांडुरंग करा. फक्त बोला आणि पहा नाही करावा विठ्ठल. बोलावा आणि पहावा तर झाला. आता आता काय करायचं कर्मच देव करायचा जेणेकरून कर्म सत्य राहील. कर्मदेव कसा करायचा संतांनी केला ना केला केला तुकोबर आहे. दोन बायक दुष्काळात अन्न अन्न करून लेकरून लिहिली तरी माझे तुकोबर आहे म्हणतात. बरे झाले देवा दोन वर्ष झालं करोना तर आम्ही
सगळं देवावर ढकलतोय. खुशाल लोक म्हणतात देवानं दारं लावली तर आम्ही काय करायचं, अरे मूर्ख तू लावायला लावली, देव लावायला येणार का? देवाला आपल्यासारखं समजू नका. काहीही लोक देवावर ढकलतात, अरे लई काय नाही, पुढचं जाऊन सांगते. एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई काय झालं, ते म्हणला श्रीकृष्णानं बिना लग्नाचं प्रेम केलं मग आम्ही करतो ते काय वाईट. म्हणलं थांब तुला सांगते तू ये इकडे. प्रेमान सांगितलं महाराज त्याला, म्हणलं तुला काय वाटतं तू कृष्णन की राधा आहे असं वाटत तुला? अय माझ्या भावांनो, अय काय स्टेटस महाराज त्या राधा कृष्णाची, निश्चित स्टेटस वर स्टेटस, स्टेटस वर स्टेटस. माझ्या भावांनो मला चांगलं कळतंय तुम्ही किती खोडीच आहोत. तुमचं राधा कृष्णाचं स्टेटस ठेवायचं कारण आहे, एक तर दिसताना पोरगा धार्मिक दिसते, पोचायच्या तिच्यापाशी भावना बी पोचते. इतकं कसं डोकं लावतो रे, एवढं डोकं जर अभ्यासात लावलं असत तर चांगल्या मार्कांनी पास झाला असत ना बाबा. तुम्हाला म्हणून सांगते ऐका, तुम्ही जे समजता ते राधाकृष्णाचं प्रेम नव्हतं, निर्वासनिक निकलंकित निरपेक्षित प्रेम प्रेम होत ना, अर्थात होत. पण राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. अय भावांनो, तुमची राधा 21 ची का? राधा असं नाही क्रिस्ची पण तुम्ही पाच होगा. उग देवाला बदनाम करू नका रे, कोई खंडोबाला दोन होते मी करतो ना, अरे तू एक सांभाळ, तू खंडोबाच्या मागला आणि ते डीजे मध्ये गाणं महाराज धनगर राजा तो घस मागर देव भानो चन्ना धन एवढा येणार होता का देव तुझ्यावर गेलतो रे देव. अरे माणसाची भक्ती होती म्हणून प्रेम केलं, भानूची प्रेम होतं म्हणून प्रेम केलं. अरे तिथं प्रेम आहे म्हणून भाव आहे. हे तुमच्या आमच्यासारखा स्वार्थ परमार्थ त्यांना जमलं नव्हतं म्हणून देव त्यांच्या जवळ गेला. तुम्ही आम्ही सगळं देवावर ढकलता रे, नका रे असं करू नका. ऐका संतांची आपली बराबरी होत नाही, देव व्हायची तर आपली लायकी नाही. येऊन जाऊन माणूस व्हा, पांडुरंग कमीत कमी जवळ तरी येईल. लय झालो माणूस, लय झालो. अरे कोरोनात कळला खरा माणूस, कळला नाही निघा निस्त पॉझिटिव्ह. सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची, मोत्या खा नाही रे नाही नाही रे Oh, my God.
तुम्ही
आशीर्वाद ती मायाच ना महाराज एक एक विठाबाई माझे पंढरीचे ती माझी आई आहे ना महाराज कृपावंत आहे ती अर्देव एवढा कृपावंत आहे अर्ज्या रावणाची बायको ज्या रामाची बायको ज्या रावणाने नेली ना जेना आपली बायको नेली देव त्याला सुद्धा मोक्ष देतो एवढा देव कृपावंत आहे का नाही आहे ना महाराज देव फार कृपावंत कुणा कुणाला देवानी मोक्ष नाही राहत सगळ्याला देवा महाराज काणू पात्राला देवाचं खूप बरायण ना देवा ज्ञानो बरायण ना देवा तू खूप बरायण देवा नामदेव रायण देवा विठ्ठलाने सगळ्यांना मोक्ष द्यावा अरे तुमच्या आमच्यासारख्या नासक्या सडक्या देहावरायला सुद्धा मोक्ष द्यावा किती द्यावा देवाने पण देव कधी देतो माहितीये का जेव्हा तुम्ही मागणार नाही तेव्हा तुम्ही मागा हातच बी जाईल मारा मारायच्या भानगडी कोण लागतो लक्षात घ्या माणूस असं काही मागतो जे मिळणार नाही मग असं काही गमावतो जे आपलंच होत लक्षात घ्या काहीतरी मिळवण्याच्या नादात जे आपलं आहे ते गमवू नका आपलं तरी राखून ठेवा त्या आंधळ्याच्या कावळ्यासारखं दुसरं घ्यायचं म्हणून काकेतला बी जाऊ देऊ नका काकेतला तरी सांभाळून ठेवा तेवढं तरी समाधानी राहा काळजी करू नका हो फक्त मोठेपणा करू नका काळजी करायचीच नाही बिलकुल नाही करायची सगळं काही देवणी मारून नेणार आहे मीरा पकी कृपा काय काय काढी तीन कव कवच काढी ऐ काढी ती कमी तुम्ही काय ब्रह्मचारी का बायक हाय तुम्हाला दोन चार जण तरी असते ना बोला जण दादा ज्याला हाय त्याला काढी ती कमी हो 80 वर्षाची म्हातारी 90 च म्हातार आणि 80ची म्हातारी 90च्या म्हात्याला म्हणती काय बाय माझं नशीब आणि माझं डोळं फुटलं आणि मी तुम्हाला वय म्हणलं तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलं तुझं वय काय तू बोलती अगं तुझी एक्सपायरी डेट सुद्धा संपली तरी तू जगायला आणि तू त्याला बरं आता काही सेकंड चान्स भेटणार आहे ठरलं झालं की झालं तू घचक किर्लस्करचा माल होता म्हणून टिकला काय टिकत आहे दादा येडे लोक निसते आणि काय बोलती महाराज आणि माझं नशीब फुटकावून मी आणि फटकावून मी तुम्हाला पदरात घेतलं आणि मी नसते तर दुसरी राहिली नसती नसते तर कवच पळून गेली असती लय ना का आनंदी होती मनातल्या मनात म्हणताय तू उलट मी दुसरी केली असती तू जायना दुसरी काय लय एक कनिष्ठ लागून गेली होय रामाचे खरं म्हणून सांगते बरं काय म्हणजे बायको प्रेम करू नये किंवा बायकोची माया करू नये असं नाही महाराज तिने तुमच्या संसाराचा सगळा भार डोक्यावर आतापर्यंत सगळं तिने सावरले महाराज फक्त आती करू नये इतकं केलं म्हणजे पहिले जाऊ द्या पहिले जरा बरे हे जे नवीन आहेत ना नवीन ह्यांना भेटणार म्हणून ही भेटली की अशी करते जस काय माझी देव हो का हे खरं सांग पांडुरंगाची आण घेऊन चालते कोरोनाच्या काळात काय का होईना पण एक गोष्ट लय चांगली झाली की दादा तुम्ही म्हणताल चांगलं काय झालं नाकट्या सुद्धा पुरी खापली चांगले आता खापली आरचीच काय नाकटी काय
काही सध्या काही तो घेऊन गेला ना दुसऱ्या दिवशी कळलं ना नक नक मी कमीला सरळ करत दुसरं काही नक नंतर कुणी करा करा खरं बघा पोरावर जंत राहिले त्यांना सांगते आई मला तुमची लय माहिती तिरो म्हणून बोलते आई बाबा नो तुमचं म्हणून सांगते आता करोनाच्या काळात लय थोड्या वाच ज्या काय राहिल्या त्या जर तुमच्या निशिबात आल्या पांडुरंगाच्या कृपेने जर तुमचं जमलं तुम्हाला बायको भेटली करोना नसला तर माझे काय कमी लग्न पत्रिका छापली ना तर लग्न पत्रिकेच्या खाली एक अट मी सांगते म्हणून एकच दारू पिऊन येणाऱ्याला माझ्या लग्नात प्रवेश नाही पुरीच्या बापाचा निम्म खर्च कमी होईल महाराज एवढं तरी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ती काय नाईंटी आणते काय वाजला की मग तुम्हाला काय लय अवघड हो पुढचं जाऊन सांगते जिल्ह्या तैरी बी नीट पाहिजे बरं लिहाणारा थाळीत असून तर लिहायचं बरी इथं बसले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी का व्यसन नाही अशा हात वर करा सुपरी सुरी सुरी एक दोन तीन चार पाच सहा बरेच होतं पोरांनो बाळांना तुमचं वय यायचंय 18 पुढचे घर 20-22 आहेत घ्या घ्या 25-30 आहेत मग जेव्हा खाणारे करा म्हणलं होतं तेव्हा काय तुमच्या कानावरून वार गेलं तर जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची अरे तुम्ही म्हणून तुम्हीच नाही आमच्या तरी काय गुणाचे तुम्ही बस वाटलं काकडे आला ही देवाला म्हणतो उठा पांडुरंग अरे देव तुला उठवून खायचं ते खात जा ना प्यायचं ते प्यायत जा हो दादा इथं येऊन माझं असं म्हणणं नाही की तुम्ही खाऊ नका पिऊ नका काही बिंदास देवाच्या नावा खाऊ तुम्ही बिंदास बोकडी खापा बकरी खापा काय करायचं ते करा पण आई भावानी चल खोंडोबाच्या नावा खाऊ काय करायचं ते करा तुम्हाला काय नाचायचं ते नाच बरं खाली मग वर पाय कसं नाच काही आपल्या घेणार भावाला फक्त गणपती समोरून नवरात्रात काय नाचू नका आणि त्याच्या पलीकडे जाऊन जमते त्याच्या मुखात सुपारीचा कण सुद्धा आहे ना त्याची लायकी नाही बरं छत्रपतींचं नाव घ्यायचे ज्याच्या मुखात राजांचं नाव आहे सुपारीचा कण सुद्धा तोंडात असायला पाहिजे त्या राजाचं नाव अजून पुढे जाऊन सांगते एकमेकांना राजे म्हणायचं तुम्ही खुशाल पोरांना म्हणता ए राजे माझ्या राजाला राजे म्हणून गायला किती कष्ट लागला याची जाणीव मग जो घुबडासारखा पुरींकडे बघतो त्याला तुम्ही राजे म्हणता जो दारू पितो जो व्यसन करतो त्याला तुम्ही राजे म्हणता आणि अजून एक पुढे जाऊन सांगते ऐका आलं तर येऊ द्या पोरांनो व्हायचंय ना तर मावळ्या व्हा कार्यकर्ते नको गरज मावळ्यांची कार्यकर्त्यांची पैसा दिसला ना पैसा साहेब 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 भिकारी गेला का कुठल्या मातीत जन्माला जाणीव आहे का याची अरे त्या मातीत जन्माला आला ज्या मातीत माझे शंभू राजे मुघलांच्या हातामध्ये बांधले झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली माझ्या राजाच्या अंगाच्या काढल्या अरे रक्ताच्या डोहाच्या डोहा अरे रोज देव देव काळ काळ झाले झाले तुला त्रास आला तिकड 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 माझ्या राजा राजाच्या साली होत होती अरे पण हे तर काय आपले होते संभाळ तुम्हारे मला शिक्षक अरे नाही ऐक ऐक कान ऐक ऐक की मागणी नाही त्या जातीतली आम्ही आहे त्या रक्तातली आम्ही आहे अरे आम्हाला पाठ आहे ना जगायला शिकवलं नाही नाही देखते संभव कुंतक नाही झुकते अरे मारना मार 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 काय का परंपरे हा कशी कशी चुकवत सलाई गेली आगे आगे नी तालबुत रंगी सलाई सलाई घुसणार आहे दोन दोन चार चार आहे शेवटी विचारचे सासा आती पार अरे हम हमें इस प्रकाश है शहर हमारे आगे सब कुछ पूर आप में हवा है करे करे जिंदगी से हाथ हवा बैठो ये सिर्फ नजर की तरफ शुक्र नहीं है उसमें इसमें व्यक्त है आप हमारी बात है माझा माझा नजर गलत बंद है नजर गलत के लिए छोटी भुगावटी अनि अनि मार 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 बिंदास
अरे अभिमान नाही पण स्वाभिमान आहे ना. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे, मुलगी आहे, स्वाभिमान आहे, वारकरी संप्रदायात आहे, स्वाभिमान आहे, जिजाऊची लेख आहे, स्वाभिमान आहे. मग अभिमान माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही. किंचित वर फरक आहे पण मोठा भेद. स्वाभिमान असलाच पाहिजे, अभिमान नसलाच पाहिजे. लाचार होऊन जगायचं नाही परत. आणि मी तर म्हणते देवानं मला कुत्र केलं तरी हरकत नाही. अरे मी कुत्र होईन पण छत्रपतींच्या वाघ्यासारखं कुत्र होईन. निष्ठावंत आणि प्रामाणिक माणूस होऊन कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा कुत्र होऊन स्वाभिमानी जगणं कधी चांगलं. थाटात पोरींनो आशा थाटात जगायचं. अरे आपण कोणाकडे बघायचं नाही ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची? लाज होती काय? जवळ होय लाजून घ्या ना. लाजायचं आहे महाराज पण प्रत्येक ठिकाणी नाही. माझी माई एक वाक्य सांगते पटते का बघा. पंधराशी गाठ बनलो मी. हे 100 वेळा चुकते समाज 101 वेळा माफ करतो. तुम्ही एकदा चुका आपण एकदा चुकतो दुसऱ्यांदा माफ करू. समाज लक्षात. बाईच्या चेहऱ्यावर पडलेले डाग झाकून नेता येतात पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला एक डाग आयुष्य कोणी झाकून घेत नाही. हे लक्षात ठेवा. पण चारित्र्य जपा, डाग मारेन जगा. राम हा चुक नाही. आणि पोरीचा आपले तोंड वासून होंडा मागायला ना त्याला म्हणे तुझ्या पोराला फक्त आत पाठी हो. त्याच्या पोराला आत न्यायचा, आतल्या खोलीत न्यायचा, कडी लावायची, कोपऱ्यातला बांबू घ्यायचा आणि असा ठोकायचा. काय करीत नाही, गप मार खाता. इज्जतीचा प्रश्न आहे त्याच्या. ओई सुद्धा करीत नाही. ती चार माणसात वागाय बघतो. मित्र त्याच्या असतात मित्र. त्याला असं वाटतं अख्खा गाव. अरे आपला निसता बड्डे येऊ द्या. बड्डे अख्ख्या गावाचा स्टेटस असतो. बड्डे आहे भावाचा अंजल. त्यांना कीर्तन त्यातला फरक तो करू द्या. मला क्वाटरी पुरते कोंबडी पुरते हे सोबत आहेत. तुम्ही पार्टी द्यायच्या बंद केल्या ना या जाती तुमच्या मातेला येणार. आणि ती गर्लफ्रेंड बिलफ्रेंड निस्तं घरी जाऊन तिला सांगा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह निघालोय. महिनाभर भेटली तर मी कीर्तन करायचं सोडून देते महाराज. फक्त भेटू द्या. ऐका इथं जीवनात भाऊ भाऊचा झाला नाही, बहीण बहिणीची झाली नाही, तर मित्र मैत्रिणी या लांबच्या गोष्टी आहेत. आपलं काय हे जाणीव तुम्हाला आम्हाला कधी होणार आहे? तुम्हाला म्हणून सांगते पोरींनो आपली चूक नाही ना भ्यायचं, बिलकुल भ्यायचं. ते ना निष्ठा बापाला येऊन म्हणला पाहिजे बैठकीत. पापा पुढची बोलणी पुढच्या सप्त्यात करू. भ्यायचं नाही मला.